ऐकावं ते नवलच या म्हणीचा प्रत्यय तेलंगणामध्ये आलेला आहे. तेलंगणामधील सिद्धीपेट येथील भास्कर रेड्डी नावाच्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात चक्क अस्वलाच्या नोकरीवर ठेवलंय. खरं तर हे काही खरखुरं अस्वल नाहीये, तर त्यानं अस्वलाचा वेश परिधान करून एका माणसालाच शेतात उभं केलंय. कारण काय तर या अस्वलाच्या वेशातल्या माणसाला खरखुरं अस्वल समजून माकडं दूर पळतात. परिसरातील माकडं शेतीचं नुकसान करत असल्यानं या माकडांना पळवून लावण्यासाठी या अस्वलाची युक्ती त्यानं केली आहे. या अस्वल रूपी राखणदाराला एका दिवसासाठी तब्बल 500 रुपये मजुरी मिळते. हे मानवी अस्वल सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.